मी सगळ्यांना हवी समाजांना विनंती करतो, असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच हवी दुकानाने तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही. त्यांना मला भादरा आपली आपापसात जे जे भुजबळांनी जे तुमच्याकडे जे शब्द लागले आहेत ते अतिशय चुकीचे आहेत. नाभिक समाजाने मराठा समाजाची दाढी कटिंग करू नये हे सांगणारे छगन भुजबळ साहेब तुम्ही कोण? राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी अहमदनगर येथील ओबीसी मेळाव्यात बोलत असताना ओबीसीत असणाऱ्या नाभिक समाजाला भलतंच आवाहन केलंय. नाभिक समाजाच्या एका व्यक्तीने समर्थनार्थ पोस्ट टाकल्याने मराठा समाजाने त्याच्या दुकानात न जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर भुजबळांनी नाभिक समाजाने एकाही मराठ्यांची हजामत करायची नाही असं म्हणत नाभिक समाजाला आवाहन केलं. नाभिक समाजाच्या मात्र उलट प्रतिक्रिया आहेत. जात बघून आम्ही दाढी कटिंग करत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. भुजबळ काय म्हणाले ते आधी पाहूयात, नंतर नाभिक समाजातील नागरिकांच्या प्रतिक्रिया. गाव सोडून लोक चाललेले आहेत, तिथे दोन तीन घर आहेत ओबीसीची, ते गाव सोडून जात आहेत. दहशत निर्माण केली जात आहे, मारहाण केली जात आहे, रात्रभर डीजे वाजवला जातो, शिव्या दिल्या जात आहेत. एक नावी समाजाच्या आमच्या बांधवाने काहीतरी पोस्ट टाकले आपल्या समर्थनार्थ, तर ताबडतोब सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही, याच्या दुकानात जायचं. मी सगळ्यांना हवी समाजांना विनंती करतो, असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच हवी दुकानाने तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही. त्यांना मला भादरा आपली आपापसात आम्ही त्यांना कटिंग दाढी वगैरे आम्ही करणारच, ते आमचं काम आहे आणि आम्हाला सगळी सारखी आहेत, असं काही नाही की करू नका म्हणून वगैरे वगैरे, हे चुकीची पद्धत आहे एवढं मला कळत आहे. आम्ही याच म्हणणार ना करा वगैरे दाढी वगैरे, आम्हाला ग्राहकांची मतलब आहे, आम्हाला महत्वाचं ते काय आम्हाला काय आम्हाला सगळी सारखी आहेत. अर्थात तर मला योग्य वाटते हे चुकीची पद्धत आहे बोलण्याची. आमच्याकडे जे ग्राहक येतात तिथं आम्ही जात भेद काही मानत नाहीये, आम्हाला सगळे सारखे असतात, मग ते मराठी समाज असू द्या कुठल्या समाजात असतात, आम्हाला सगळे सारखे आहेत. शेवटी आमचे ते ग्राहक आहेत. हा तर जे जे भुजबळांनी जे तुमच्याकडे जे शब्द टाकले आहेत ते अतिशय चुकीचे आहेत आणि ते योग्य नाहीये. कारण ते पण नावेच्या दुकानामध्ये कटिंग करायला जात असतात. समाज म्हटलं तर सगळ्या प्रकारचे लोक सलून मध्ये येतात केस कापायला, त्याच्यामुळे आरक्षणाचा आणि केस कापण्यावरती यायचा याचा काही संबंध नाही एवढा. शेवटी मराठा बांधव पण आमचेच कस्टमर आहेत ना, आम्ही त्यांना कसं काय असं म्हणू शकतो, पण त्यांनी कसं ज्या मराठा समाजातल्या लोकांना खरंच आरक्षणाची गरज आहे त्यांना शासनाने आरक्षण दिलंच पाहिजे, मी तर या मताचा आहे. आणि कस्टमरचा विषय कसे सगळे धर्माचे लोक आमचे कस्टमर आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात भेदभाव करू शकत नाही. पण नाही भुजबळांचं कसं होतं, त्यांनी ते बरोबर आहे ओबीसी समाजाची बाजू मांडतात येते, ओबीसी समाजाची बाजू मांडतात येते, पण त्याच्यावरती त्यांचं हे वक्तव्य मला नाही वाटत एवढं योग्य होतं. म्हणून ठीक आहे ते बोलले असतील, पण असं नाही बोलायला पाहिजे त्यांनी. शेवटी व्यवसाय व्यवसाय, व्यवसायामध्ये जाती भेद आला नाही पाहिजे. नाभिक समाजाने मराठा समाजाची दाढी कटिंग करू नये हे सांगणारे छगन भुजबळ साहेब तुम्ही कोण? का उगाच गावगाड्यातील आमचे 12 बलुतेदार नाभिक समाजासह इतर लोकांची सभेतून तुम्ही नावं घेता, नावं घेऊन त्यांना अडचणीत आणता? गुन्ह्या गोविंदाने मराठा समाज, ओबीसी समाज, 12 बलुतेदार गावगाड्यामध्ये नांदत आहे. त्यांचे व्यवसाय एकमेकांवरती अवलंबून आहे. तुमच्या स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी कोणाची तरी नावं घेता, 374 जातीचं नेतृत्व करता म्हणता, आणि 374 जाती तुम्हाला फक्त सभेमध्ये गर्दी करण्यासाठी पाहिजे असतात. ही नौटंकी आता बंद करा भुजबळ साहेब. भुजबळ साहेब खरं तर जे लॉकडाऊन झालं त्या लॉकडाऊनमध्ये आमच्या 150 नाभिक समाजाच्या व्यावसायिकांनी आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या केल्या. तुम्ही मंत्री होते, तुम्ही लक्ष दिले नाही. असेच 12 बलुतेदार आणि ओबीसीचे कित्येक कारागीरांनी आत्महत्या केली, त्यावेळेस नाभिक समाज नाही आठवला.
साहेब तुमचं राजकारण आता लक्षात आलेलं आहे आणि तुमच्या दबावाने मराठा समाज ओबीसी मध्ये यायचं थांबलेलं नाहीये, त्यामुळे मेळावे घ्यायचे पहिले बंद करा. राज्यपालांना तर माझी विनंती आहे, मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, जर समाजामध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य जर भुजबळ साहेब करत असतील आणि भुजबळ साहेबांच्या या वक्तव्यामुळं गावगाड्यातील वातावरण जर सलोखा बिघडत असेल तर त्यांचा राजीनामा त्वरित राज्यपालांनी स्वीकारावा, ही देखील मी एक राज्यपालांना विनंती करतो. आणि भुजबळ साहेबांनी आता मेळावे घ्यायचे बंद करावे, अन्यथा महाराष्ट्रभर तुमच्या विरोधामध्ये खूप मोठं वातावरण तयार होतंय आणि आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, हे पण एक लक्षात ठेवा.